घनसोली नोड के सफल हस्तांतरण प्रक्रिया के बाद वॉक विद कमिश्नर अभियान के तहत इस नोड को भेंट देकर यहां के संपूर्ण विकास में हाथ बढ़ाने की आयुक्त तुकाराम मुंढे ने नागरिकों से अपील की, जहां उन्होंने लोगों से नोड की स्वच्छता और सुंदरता को टिकाए रखने की हिदायत दी। महापालिका जबाबदारी है, त्यादृष्टीने आम्ही प्लॅनिंग चालू केलेला आहे। याच्यामध्ये 1 ते 7 आणि 9 याच्यामध्ये जे कामं झालेले हे डेव्हलप नोड आहेत, शिडकोन डेव्हलप केलेले। याच्यामधल्या सिव्हिल कम्युनिटीमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते पुढच्या बजेटमध्ये आम्ही घेऊन शक्यतोवर पावसाळ्याच्या अगोदर ते सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। म्हणजे रोडचे असतील, तुमच्या काही ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम असतील, लाईटचे आम्ही इमिजिएटली करू। फुटपाथचे असतील, ड्रेनेजचे असतील, ते पहिले 1 ते 7 आणि 9। दुसरा टप्पा आहे 8, 16 आणि 24, 21 या सेक्टरमध्ये आपल्याला शिडकोनी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी काही पैसे दिलेले आहेत। त्याचं इमिजिएटली पुढच्या 1-2 महिन्यामध्ये काम चालू होईल, एस्टिमेट करून इमिजिएटली टेंडर काढून। त्याच्या व्यतिरिक्त इथं बेसिकली जे इश्यूज आहेत ते करताना प्लॅनिंगने आपण करतोय की जे करताना फुटपाथ पण असेल, ड्रेनेज पण असेल, स्ट्रीटलाईट पण असेल आणि डक्टिंग पण असेल, म्हणजे परत रस्ता कधी खोडला जाणार नाही। आज काय होतंय की काही काम निघलं तर रस्ता खोदायचा, त्यांनी करायचं, ते नाही होणार डक्टिंग केल्यामुळे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल, पण ते चांगलं आपण काम करूया। याचबरोबर माझी अशी अपेक्षा आहे की 2-3 ज्या अपेक्षा आहेत त्या नागरिकांकडून अपेक्षा आहेत, आणि डेली बेसिसवरती त्या नागरिकांनी केल्या तर खूप मोठ्या प्रमाणात शहराच्या विद्रुपीकरणास बंधन येतात आणि त्याचबरोबर शहराचा विकास करण्यास मदत होते। पहिली गोष्ट अशी आहे की कचरा फेकून देऊ नका। आपल्याकडे बिन आहे, डस्टबिन आहे सोसायटीची, वापरली त्याच्यामध्ये ठेवा आणि सेग्रिगेट करा। ओला कचरा, सुका कचरा हे दोन वेगळे करा। अजूनही काही ठिकाणी हे वेगळं होत नाही, बऱ्याच ठिकाणी चालू झालेलं आहे, पण अजून बऱ्याच पर्टिक्युलर गावठाणामध्ये हे वेगळे केलं जात नाही आहे। तर पुढच्या काही दिवसामध्ये ऑलरेडी आम्ही आता चालू केलेलं आहे की हे उचलणार नाही आम्ही कचरा, जो ते सिग्रिगेट होणार नाही, जे ते वेगळं करणार नाही, कचरा उचलणार नाही। आणि 1-2 दिवस सांगून, 2-3 दिवस सांगून त्याच्यानंतर उचलणार, तर गुन्हे पण दाखल होते आणि फाईन पण, या सगळ्या गोष्टी होते। तर पहिली गोष्ट हे करायची की सर्वांनी आपल्या घरातला कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा अशा दोन भागामध्ये करायचं, 2 बिनमध्ये ठेवायचं, आपल्या सोसायटीमध्ये ठेवायचा ते बिनमध्ये, आणि गाडी ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो गाडीमध्ये द्यायचा, एवढंच काम करायचं। दुसरा भाग जो आहे पार्किंगच्या बाबतीत खूप प्रॉब्लेम आहे, पण पार्किंगचा प्रॉब्लेम फक्त कॉर्पोरेशन एकटं सोडू शकत नाही, कारण आपण सुद्धा आपल्या सोसायटीच्या बाहेर रस्त्यावरती घराच्या बाहेर एका फ्लॅटला 2-1 कार असणे अपेक्षित, 4-4 कार झालेले आहेत आणि त्या रस्त्यावरती आपण पार्क करतो। इथून पुढे आम्ही त्याच्यामध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे, नो पार्किंग, 1-वे, 2-वे, इव्हन ऑट डे, अशा प्रकारच्या किंवा टेप पॅन पार्क ह्या प्रकारच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। त्याचं आता सध्या सायनेजेसचं काम चालू आहे, नोटिफिकेशन लाईन मारलेल्या आहेत, नो पार्किंगचे बोर्ड लावणं काम चालू आहे, त्याच्यानंतर आम्ही त्याचा स्ट्रिक्टली इन्फोर्समेंट करणार आहोत, जेणेकरून आपल्या गाड्या उचलल्या जातील, 1 वेळ उचलल्या जाईल, 2 वेळ उचलल्या जाईल, फाईन करायला, 3 वेळ तुमचं लायसन्स कॅन्सल होईल, गाडी जप्त होईल। त्याच्यामुळे आपण सुद्धा ज्या पार्किंगचे नॉर्म्स आहेत त्याचं पालन करण्याचं शिका, आपल्या स्वतःच्या व्हेकल्स जे आहेत, ज्या पार्किंग झोन आहे आपला झोन आहे त्याच्या बाहेर पार्क करू नका, नो पार्किंगच्या ठिकाणी पार्क करू नका, किंवा जिथं रस्त्यावरती पार्क करू नका, जे आपल्याला आयडेंटिफाईड प्लेसेस आहेत तिथं पार्क करा, हा दुसरा भाग। तिसरा जो इश्यू आहे तो आपला ओपन डेफिकेशनच्या बाबतीत, युरिनेशनच्या बाबतीत आपल्याला एक स्वच्छता अभियान ज्याला म्हणतो त्याच्या बाबतीत आहे। रस्त्याने चाललोय, काही ठिकाणी रस्त्याने चालली कधी BMW म्हणून BMW उभं करायचं, रस्त्यावरती लगे करायची, खूप भूषण वाला नाही, म्हणजे एका बाजूला 40-25 लाखाची गाडी वापरायची आणि आपलं कल्चर काय तर रस्त्यावरती लगे करणं हे कुठे करेल। मी आता येताना सुद्धा बघितलं, मंदिराला जातो दर्शन घ्यायला आणि त्याच्या पाठीमागे जाऊन लगे करतो, व्हेरी गुड, म्हणजे काय काही कळत नाही। तर कृपया करून ह्या गोष्टी अवॉइड करा। ज्या ज्या ठिकाणी पब्लिक टॉयलेटची किंवा युरिनेची गरज असते या रस्त्यावर तुम्ही सांगितलं आम्ही घेतोय, आम्हाला असं वाटतं की ह्या रस्ता आहे, आम्ही 1-2-3 किलोमीटर चालतोय आणि तिथं एखादा पॉईंट पाहिजे तसं सांगा, आम्ही ते डेव्हलप करून देऊ, दॅट इज नॉट अन इश्यू। परंतु कृपा करून उघड्यावरती शौचालय जाणे आणि लगवी करणे किंवा थुंकणे हा प्रकार ताबडतोब थांबला पाहिजे। आम्ही आता पब्लिक न्युजन्स डिटेक्शन स्क्वॉड नेमलेले आहेत, ते तुम्हाला कारवाई करतील, दंड करतील, अरेस्ट करतील, सगळ्या गोष्टी होतील आता। त्याच्यामुळे कृपा करून रस्त्यावरती किंवा सार्वजनिक जागेवरती घाण करणं बंद करा, आपण करू नका, दुसऱ्याला करून देऊ नका। असा काही पॉईंट असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी न्यूज डिटेक्टर पॉईंट आमचा जो स्क्वॉड आहे तो नेमू आणि आमचे 24 तास तिथे राहतील। आता बऱ्याच ठिकाणी असं असलंय की कम्युनिटी टॉयलेट आम्ही बांधून दिलेले आहेत, घनसोलीमध्ये पण बांधून दिलेले आहेत, जिथं झोपडपट्टी किंवा हाय एरिया आहे, परंतु कम्युनिटी टॉयलेट बांधलेत पण त्याच्या पाठीमागे जातात, त्या कम्युनिटी टॉयलेटमध्ये जात नाही। का जात नाहीये? तुम्हाला स्वच्छता आहे, ती स्वच्छता तुम्हीच ठेवायची, तुमच्यासाठी बांधलेलं आहे ते, आणि म्हणून ते 10 कुटुंबाच्या पाठीमागे, 5 ते 10 कुटुंबाचे 1 टॉयलेटचं अग्रीमेंट करा, ते मेंटेन करा आणि तुमच्याच आहे ते, आमच्यासाठी नाही आहे। परंतु जर तुम्ही उघड्या शौचालयास गेला तर आता पहिलं तर 1200 रुपये दंड, 1 वेळ लावू, 2 वेळ लावू, 3 वेळ लावू,
त्याच्यानंतर क्रिमिनल केसेस होते. त्याच्यानं उघड्यावे शौचालय कुणी जाता कामा नये हे सर्वांनी लक्षात ठेवा. हे सगळं करत असताना पुढच्या काही दिवसामध्ये स्वच्छ सर्वेक्षण, तुम्ही ॲडव्हर्टाईज बघत असताल टीव्हीवरती किंवा याच्यावरती, स्वच्छ सर्वेक्षण चालू होत आहे. भारतामधल्या 500 सिटीज जे आहेत त्या 500 सिटीजमध्ये कॉम्पिटिशन आहे की सर्वात चांगलं स्वच्छ शहर कोणतं आहे. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची टीम येणार आहे. त्याच्यासाठी याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आहे माझी विनंती आहे. आपलं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये द्यावं. तर ते करण्यासाठी आपल्याला अनेक वेळी सांगतात की इथं घाण आहे, आता बऱ्याच जण सांगितलं नाल्याच्या बाजूला घाण पडली आहे, कचरा पडला आहे. याच्यासाठी एक ॲप आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲप आहे, प्लीज तो डाउनलोड करा, प्लीज नोट डाऊन करा. MOUD.SWACHATA हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुम्हाला कंप्लेंट करायची. ही कंप्लेंट डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियापर्यंत जाते आणि ते 12 तासामध्ये मला रिझॉल्व करणं बंधनकारक असतं. त्याच्यामुळे आपल्या जे काही स्वच्छतेचे कंप्लेंट असतील ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरती टाका फोटो सहित, आणि 12 तास नाही झाले तर मला तिकडून फॉलोअप चालू होतो की 12 तासात तुमची कंप्लेंट रिझॉल्व झालेली नाही आहे, आणि म्हणून तो त्याच्यामध्ये वापरा. त्याच्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत जे असेल तर तो ॲप MOUD.SWACHATA हा ॲप डाउनलोड करा. ते सिलेक्ट करताना नवी मुंबई हे शहर सिलेक्ट करा, जेणेकरून हे नवी मुंबईचा ॲप आहे, नवी मुंबईचं सिटीजन आहे, ही कंप्लेंट नवी मुंबईची आहे त्यांना पण कळेल, मलाही कळेल. तो आला की आमच्याकडे कंप्लेंट येते, 12 तासात आम्हाला रिझॉल्व करणं कंपल्सरी असतं. 12 तास नाही केलं तर आमच्या अधिकाऱ्यावरती कारवाई चालू होते. त्याच्यामुळे तो ॲप करून स्वच्छतेबद्दल त्यातून कंप्लेंट टाका. दुसरं असं आहे की आपल्याकडे ज्या ज्या कंप्लेंट द्यायच्या त्या कोणत्या अधिकाऱ्याला देण्याची गरज नाही. आपल्याला NMC.GOV.IN ही आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन ई ग्रीवन्स म्हणजे ऑनलाईन ग्रीवन्स किंवा ऑनलाईन तक्रारी करण्याची प्रणाली आपण डेव्हलप केलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून चालू आहे. 2 महिन्यापासून जवळजवळ 1200 जास्त कंप्लेंट त्याच्यावरती आलेल्या आहेत आणि 1100 जास्त रिझॉल्व पण झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेबसाईटवर न जाता ॲप जो आहे माझा तो डाउनलोड करा, NMMC E-Connect. आय रिपीट, NMMC नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे NMMC E-Connect हा ॲप डाउनलोड करा, सर्वांनी करा. आणि जे काही तुमच्या घराने असतील, तुम्हाला कोणत्या ऑफिसला जाण्याची गरज नाही, काही नाही, त्याच्यावरती ग्रीवन्स टाका. तुम्हाला तुमचा ट्रॅकिंग नंबर भेटतो, ट्रॅकिंग नंबर भेटल्यानंतर ती कंप्लेंट 7 दिवस किंवा 15 दिवस जे काही असते त्याच्यानंतर रिझॉल्व होते आणि ती तुम्हाला कुठे पेंडिंग आहे हे तुम्हालाही कळतं, मलाही कळतं. त्याच्यामुळे तुम्हाला कुणाकडे जाण्याची गरज नाही आणि कंप्लेंट रिझॉल्व जर झाली नाही तर ऑटोमॅटिकली ती माझ्याकडे येते. मला माणसांनी देण्याची गरज, माझ्या अधिकाऱ्यांनी काम नाही केलं की ऑटोमॅटिकली माझ्याकडे येते, माझ्याकडे त्यांच्यावरती कारवाई होते. त्याच्यामुळे त्याच्यामधून कंप्लेंट द्या. आणि हे सगळं करत असताना उत्तर आल्यानंतर आपला प्रश्न विचारला जातो, आर यू सॅटिस्फाईड नॉट, तुम्ही त्याच्याशी काम झालं ते योग्य आहे का अयोग्य आहे. तुम्ही अयोग्य म्हटलं तरी परत ती रिओपन ऑटोमॅटिकली होते. त्याच्यामुळे तुम्हाला काही उत्तर देऊ नका. मग सांगितलं की यांनी काहीतरी केलेलं नाही आहे काही उत्तर, तर ते जे चुकीचे उत्तर गेले असतील ते सुद्धा आम्ही चेक करण्याची मेथड आहे. तर हे जर वापरलं तर पर्याय ना तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या कर्मचाऱ्याला जाऊन माझी कंप्लेंट रिझॉल्व कर असं कर हे म्हणण्याची गरज पडणार नाही. म्हणून हे गव्हर्नन्स आपण ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आणलेलं आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्स असेल, वॉटर टॅक्स असेल, ह्या सुद्धा तुम्हाला ॲपद्वारे पेमेंट करता येतं, ऑनलाईन सुद्धा पेमेंट करता येतं, किंवा माझ्या कार्यालयात गेल्यानंतर स्वाईप मशीन सुद्धा आपण ठेवलेले आहेत, ते त्याच्या मार्फत तुम्हाला पेमेंट करता येतं. मग त्याचा वापर करा ही माझी विनंती आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त तुमच्याकडे ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करा. सगळ्याकडे जवळजवळ आता मोबाईल फोन आहेत, स्मार्टफोन आहेत, त्याच्या मार्फत हे ॲप जर डाउनलोड करा. आणि सर्व प्रकारचे लायसन्स सुद्धा ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन आता काही दिवसामध्ये ॲपद्वारे करू शकता, ऑनलाईन आताही करू शकता, पण ॲपमध्ये सुद्धा त्या सुविधा आम्ही पुढच्या 8 ते 10 दिवसात देतो. म्हणजे जेवढ्या सेवा आहेत 23 ऑनलाईन झालेल्या आहेत, 31 डिसेंबरच्या त्या ॲपवरती पण अवेलेबल असतील. म्हणून NMC E-Connect हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्या माध्यमातून ज्या महापालिकेच्या संदर्भात ज्या ज्या काही तुमच्या तुम्हाला सेवा घ्यायच्या असतील किंवा कंप्लेंट करायच्या असतील, ह्या दोन्ही प्रकारच्या सेवा याच्यावरती अवेलेबल आहेत, त्याचा उपयोग करा. हे सगळं करत असताना आत्ता हा नोड आपल्याकडे जरी आला असला तरी पुढच्या जूनच्या अगोदर म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर हे मॅक्सिमम कामं कशी होतील या दृष्टिकोनातून माझं प्रयत्न चालू आहे. मला वाटतं की हा घनसोली नोड हा भविष्यामध्ये खूप सेंट्रल झोन असा होतो आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त जी महत्वाची फॅसिलिटी आम्ही देणार आहोत. एक सेंट्रल पार्कचं काम सध्या चालू आहे, ते May 31 अगोदर आपण कम्प्लीट करतो. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल ऑलिम्पिक साईजचं आहे, त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक आहे, लहान मुला खेळण्यासाठी जी जागा आहे, वृद्धांना एंटरटेनमेंटसाठी सगळं आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. सायकल ट्रॅक त्याच्यामध्ये आहे, वॉकिंग ट्रॅक त्याच्यामध्ये आहे, जॉगिंग ट्रॅक त्याच्यामध्ये, एव्हरी फॅसिलिटीज अवेलेबल इन सेंट्रल पार्क. ते आपले घनसोली स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर, सो दॅट इज सेंट्रल लोकेटेड. त्याचं काम बऱ्याच दिवसापासून काही काही कारणाचं पेंडिंग होतं, काम सुरू झालं, आता फुल स्पीड मध्ये 31 मेच्या अगोदर होईल, जेणेकरून ह्या फॅसिलिटीज सर्व घनसोलीकरांना होतील, जे की ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल इव्हन नवी मुंबईमध्ये कॉर्पोरेशनच्या वतीनं कुठं नाही आहे, ते तुम्हाला घनसोलीकरांना भेटतं आणि ते 31 मेच्या अगोदर होतं. दुसरं, आता स्टेडियमसाठी जागा भेटली ते
जगह म्हटलं सर चांगल्या स्टेडियम पैकी कसं होईल हा माझा बनवण्याचा प्रयत्न आहे. त्याला एक दोन वर्ष लागतील पण त्याचं काम व्यवस्थित प्लॅनिंग करून करतोय. या समोरच्या बाजूला इथं 36 एकरच्या आसपास जागा आहे. तिथं आपण ते स्टेडियम करतोय, ते रिजनल लेवलचं असेल आणि ते आपण एकदम चांगल्या प्रकारचं करतो. त्याच्यामुळं ज्या इनडोअर फॅसिलिटी तुम्हाला लागणार आहेत, बॅडमिंटन लागेल, हे लागेल, ते लागेल, त्या सगळ्या फॅसिलिटी तिथं असतील, जेणेकरून हा सेंटर होईल. तिसरी गोष्ट आपण करतो, हा जो ब्रिज आहे हा थांबलेला आहे, हे सुद्धा आपण करणार आहे. पर्याय ना म्हणजे पुण्याकडे जाण्यासाठी आणि नाशिककडे जाण्यासाठी, कारण हा डायरेक्ट कनेक्ट केला तर आपला नाशिक रोडला, ठाणे नाशिक रोडला कनेक्ट होतो. त्याच्यामुळे हा पॅरल ठाणे बेलापूर रस्ता आहे, त्याला पॅरल हा रस्ता होतो आणि पर्यायाने इथलं सेंट्रल लोकेशन होतं, त्याच्यामुळे ती डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून उशीर झाला हे मान्य आहे, पण उशीर झाला तरी आता चांगलं होणार आहे हे मात्र 100% सांगू शकतो. म्हणून ट्रान्सफर झालं त्याच्यावर माझी जबाबदारी वाढली, पण आपली ही जबाबदारी आहे की आपला नोड हा व्यवस्थितपणे चालेल, व्यवस्थितपणे राहील. कारण फक्त कमिशनरमुळे किंवा कॉर्पोरेशनमुळे किंवा पदाधिकाऱ्यामुळे कोणतंही शहर चांगलं होऊ शकत नाही. ते शहर चांगलं टिकवायचं आणि जगायचं असेल तिथल्या नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून आज फक्त मुद्दामून इथे येण्याचं हा कारणच हे होतं की आपल्याला हे प्लॅनिंग करताना व्यवस्थित करायचंय, त्याचबरोबर आपला सहभाग हे मेंटेन करण्यामध्ये, चांगलं करण्यामध्ये आणि आपल्या काही सजेशन असतील ते देण्यामध्ये, यासाठीच मी आलेलो आहे. माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या ह्या विकासामध्ये आणि ह्या प्लॅनिंगमध्ये आपला सहभाग असावा आणि हे करताना हे सस्टेनेबल कसं होईल, कायमस्वरूपी कसं होईल, याकडे आपला भर असला पाहिजे. माझं एकट्याचं काय होईल बघण्यापेक्षा शहराचं काय होईल, माझ्या वॉर्डचं टोटल क्षेत्राचं काय होईल हे बघितलं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. आणि साध्या साध्या गोष्टी, रस्त्यावर कचरा न टाकणे, पाणी योग्य वापरणे, पार्किंग न करणे, घाण न करणे, ओपन डेफिकेशन न करणे, ह्या साध्या गोष्टी जरी केल्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये बदल होऊ शकतो. आणि हे कल्चर आपल्यामध्ये झालं पाहिजे. आपण नेहमी हिंदू संस्कृती, इंदस आपला भारतीय संस्कृती याबाबतीत खूप मोठ्या प्रमाणात बोलतो. तर भारतीय संस्कृती तुम्ही अगदी मोहनजोदडोपासून जर बघितली किंवा त्याच्या अगोदरपासून बघितली तर त्यांनी कधी सांगितलं नव्हतं ओपन डेफिकेशनला जा म्हणून. तर ते आपण करतो, अनफॉर्च्युनेटली करतो. बिल्डिंग बांधताना परमिशन दिली एकाची, बांधता 10 नॉट ऍक्सेप्टेड. बिल्डिंग परमिशन शिवाय बांधकाम चालू आहेत, नाही चालणार. आणि आता इथं मोठ्या प्रमाणात आता कोणता तो एरिया काय सांगितलं, तळवली गोठवलीची जी खाडी आहे याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम चालू आहे अशी माझी माहिती आहे. मी सगळे पाडणार आहे, पूर्णपणे पाडतील. इथून पुढे माझी सर्वांना विनंती आहे, विदाऊट परमिशन एकही बांधकाम करू नका. बांधकाम तर पाडलं जाईल, गुन्हे दाखल होतील ना खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळं आपल्या निरस असेल कोणी पाळत त्यांना पण सांगा, आपलं अनधिकृत नसेल, अनधिकृत असेल तर कृपया ते बांधकाम थांबवा, त्याची परमिशनसाठी अप्लाय करा, नियमानुसार कागदपत्र सादर करा. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न अनेक विचार मला काही लोकांनी पाठपुरावा केला, कोणतं कागदपत्र लागतात, तर कागदपत्र कोणते लागतात, सर्क्युलर दिलेलं आहे, एक क्लिअरली लिहिलेलं आहे. डीसी रेग्युलेशन आहे, गावठ्यांमध्ये काय लागतात, नॉन गावठ्यांमध्ये लागतात. पण पहिलं बेसिक डॉक्युमेंट जे लागतं कोणत्याही घराची परमिशन बांधण्यासाठी, तर तुमच्या जागेची तुमची आहे याचा टायटलचा प्रूफ लागतो. हा पहिली गोष्ट लागते, हे टायटलचा प्रूफ पाहिजे. नंबर 2, त्याच्यामध्ये मार्किंग पाहिजे, मग ते 7-12 आहे का, तुमचं प्रॉपर्टी कार्ड आहे का, ऑटो आहे का, कोणता नकाशा आहे. हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड टायटल, त्याची डिमार्केशन बाउंड्री, ह्या दोन गोष्टी बेसिक लागतात. त्याच्यानंतर 7 डॉक्युमेंट लागतात, त्या 7 डॉक्युमेंट असल्या की तुम्हाला परमिशन भेटते. आणि ते सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता, कोणाकडे जाण्याची गरज नाही, ऑनलाईन तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तर माझी विनंती आहे की अनधिकृत बांधकाम जर होत असेल ते थांबलं पाहिजे, जे हे आम्ही जर पाडूच, पण आपल्या निर्देशन झालं तर कृपया ते होऊ देऊ नका. तसं आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही, आम्हाला फक्त ऑनलाईन करून ह्या ह्या ठिकाणी ह्या प्लॉटवरती अनधिकृत बांधकाम चालू झालेले ऑनलाईन टाकले, आम्ही आमचे बघून घेऊ. दुसऱ्या बाजूला या गोष्टी करत असताना ही जी आपण आता बघतोय की हे आरोग्याच्या बाबतीचे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न एका बाजूला सिव्हिल कम्युनिटी व्यवस्थित नसण्यामुळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला की आपण व्यवस्थित वागत नसण्यामुळे आहे. तर सिव्हिल कम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम माझं आहे, मेंटेन करण्याचं काम आपलं आहे. ते चुकीच्या पद्धतीने होणार नाही, गैरवापर होणार नाही हे बघायचं. या सगळ्या जर गोष्टी केल्या तर पुढच्या काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये हा नोड चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि ह्या विकासामध्ये, ह्या प्लॅनिंगमध्ये आणि इम्प्लिमेंटेशन आपल्या सर्वांचा सहभाग राहा अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क.